हे बघा मुलांनो, आपण वरती काय बघितलं होतं? ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. त्यात काय होतं? व्हेन अन ऑब्जेक्ट ऍट हाईट एच फ्रॉम दॅट द सर्फेस ऑफ द अर्थ, इट्स पोटेन्शियल एनर्जी इज जी एम अपॉन आर प्लस एच. ठीक आहे. म्हणजे काय होतं की वस्तू पृथ्वीच्या पृष्ठभागापासून एच उंचीवर असताना तिची गुरुत्वीय क्षितिज ऊर्जा वजा जी एम जी कॅपिटल एम स्मॉल एम अपॉन आर प्लस एच एवढी घेतली जाते. हा, मग इथे एम काय होता? एम आणि आर आर द अर्थ मास अँड रेडियस रिस्पेक्टिव्हली. म्हणजे एम व आर हे अनुक्रमे कसे होते? पृथ्वीचे वस्तुमान आणि त्रिज्या. आता बघायचं आपल्याला एस्केप व्हेलॉसिटी, म्हणजे मुक्तीवेग. वी हॅव सीन दॅट व्हेन अ बॉल थ्रोन अपवर्ड्स इट्स व्हेलॉसिटी डिक्रीजेस बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटेशन ऑफ द अर्थ. आपण बघितलंय जेव्हा आपण वरती फेकतो बॉल तेव्हा त्याची व्हेलॉसिटी काय होते? कमी होते. कशामुळे? ग्रॅव्हिटेशनमुळे. द व्हेलॉसिटी बिकॉज झिरो आफ्टर रिचिंग अ सर्टन हाईट अँड आफ्टर दॅट द स्टोन स्टार्ट फॉलिंग डाऊन. म्हणजे काय? चेंडूवर फेकल्यावर त्याचा वेग कमी होत जातो हे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे होते हे आपल्याला माहिती. एका विशिष्ट उंचीवर जाऊन त्याचा वेग शून्य होतो व तेथून तो खाली पडू लागतो. म्हणजे इट्स मॅक्झिमम हाईट्स डिपेंड्स ऑन इट्स इनिशियल व्हेलॉसिटी. कशावरती डिपेंड असते त्याची हाईट? इट्स मॅक्झिमम हाईट डिपेंड्स ऑन इनिशियल व्हेलॉसिटी. त्याची कमाल उंची त्याच्या आरंभी वेगावरती अवलंबून असते. हे आपण कसं बघितलेलं आहे? आपल्याला आधी माहिती. तरी अकॉर्डिंग टू न्यूटन्स थर्ड इक्वेशन ऑफ मोशन, म्हणजे न्यूटनच्या तिसऱ्या समीकरणाप्रमाणे व्ही स्क्वेअर इक्वल टू यू स्क्वेअर प्लस टू एस. आता इनिशियल व्हेलॉसिटी काय त्याच्यावरती डिपेंड आहे. मग आपण इनिशियल व्हेलॉसिटी म्हणजे काय? झिरोच. सॉरी, इनिशियल व्हेलॉसिटी त्याच्यावरती अवलंबून असते. फायनल व्हेलॉसिटी काय असते? झिरो. मग व्ही द फायनल व्हेलॉसिटी ऑफ द बॉल इक्वल टू व्ही इक्वल टू झिरो. ए इक्वल टू मायनस जी आपण वरती बघितलेलं आहे. तर ती कशी असते? वजा. देअरफोर यू प्लस यू स्क्वेअर प्लस टू मायनस जी एज एस अँड मॅक्झिमम हाईट ऑफ द बॉल एस इक्वल टू मायनस यू स्क्वेअर अपॉन टू जी. म्हणजे हे कसं? आता इथे एस आहे, मग झिरो इक्वल टू यू स्क्वेअर प्लस टू मायनस जी एस. म्हणजे झिरो इक्वल टू यू स्क्वेअर मायनस टू जी एस. मग मला हा एस इकडे आणायचा आहे, मग मी काय करेल? इकडे मायनस आहे हा टू जी एस, हा इकडे त्यांना प्लस होईल. टू जी एस इक्वल टू यू स्क्वेअर. ठीक आहे. मग हा फक्त इथे काय पाहिजे? मला एस पाहिजे. मग हा पाहिजे फक्त एस. मग मी काय करेल? एस इक्वल टू हा इकडे जाईल म्हणून मायनस यू स्क्वेअर अपॉन टू जी. ठीक आहे, हे आलं. मग आता दस हायर इनिशियल व्हेलॉसिटी यू द लार्जर इज द हायर हाईट रीच बाय द बॉल. म्हणजे म्हणून चेंडूचा सुरुवातीचा वेग जितका जास्त तितका चेंडू जास्त उंचीवरती जाईल. द रिझन फॉर दॅट इज द हायर द इनिशियल व्हेलॉसिटी द बॉल विल अपोज द ग्रॅव्हिटी ऑफ द अर्थ मोर अँड लार्जर विल बी द हाईट टू मच इट कॅन रीच. म्हणजे ह्याचे कारण म्हणजे सुरुवातीचा वेग जितका असेल तितकाच जास्त तो चेंडू पृथ्वीच्या आकर्षणाचा प्रतिकार करू शकेल व तितकाच तो जास्त वर जाऊ शकेल. ठीक आहे. वी हॅव सीन अबाउट दॅट द व्हॅल्यू ऑफ जी कीप्स डिक्रीजिंग ॲज वी गो हायर अबाउट द सर्फेस ऑफ द अर्थ. आपण बघितलंय की जीचे मूल्य पृष्ठभागापासून उंचीवरून कमी होत जाते, म्हणून उंचावर गेलेल्या चेंडूवरील पृथ्वीचे आकर्षण काय होते? कमी होते. समजलं? Thus the force pulling the ball downwards force decrease as the ball goes up. If we keep increasing the initial velocity of the ball, जर आपण इन्क्रीज केली त्याची इनिशियल व्हेलॉसिटी, आरंभी वेग जर त्याचा वाढवला, तर इट विल रीच लार्जर अँड लार्जर हाईट्स. तर ती काय करेल? जास्तीत जास्त हाईट हाईट काय असेल? जास्त असेल. अँड अबव अ पर्टिक्युलर व्हॅल्यू ऑफ इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ द बॉल इज एबल टू ओव्हरकम द डाऊनवर्ड पोल बाय द अर्थ अँड कॅन एस्केप द अर्थ फॉर एव्हर अँड विल नॉट फॉल बॅक ऑन द अर्थ. म्हणजे काय होईल? तर आपण तो काय केला? आपण चेंडूचा आरंभी वेग वाढवत गेलो तर तो अधिकाधिक उंच जाईल व एक विशिष्ट आरंभ वेग असा असेल की त्या वेगाने वर फेकलेला चेंडू पृथ्वीच्या गुरुत्वीय आकर्षणावर मात करू शकेल व तो पृथ्वीवर पडणार नाही. आरंभ वेगाच्या विशिष्ट मूल्यास मुक्तीवेग असे म्हणतात. म्हणजे त्यालाच दिस व्हेलॉसिटी इज कॉल्ड एस्केप व्हेलॉसिटी. वी कॅन डिटरमाइन इट्स व्हॅल्यू बाय युझिंग द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी ॲज फॉलोज. म्हणजे आपण कशाने काढू शकतो तो मुक्तीवेगाचे सूत्र? आपण ऊर्जा अक्षतेच्या सिद्धांतानुसार काढू शकतो ते यूज करून. अँड ऑब्जेक्ट गोईंग व्हर्टिकली अपवर्ड फ्रॉम द सर्फेस ऑफ द अर्थ हॅव्हिंग अन इनिशियल व्हेलॉसिटी इक्वल टू द एस्केप व्हेलॉसिटी. काय असतं? जेव्हा आपण आरंभ वेग हा मुक्तीवेग एवढा असलेली पृथ्वी पृष्ठभागापासून सरळ वर जाणारी वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणापासून मुक्त होते.
ठीक है, एस्केप द ग्रेविटेशन फोर्स ऑफ द अर्थ. द फोर्स ऑफ ग्रेविटी बीइंग इन्वर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स. कोणाला इन्वर्सली प्रोपोर्शनल असते? स्क्वेअर डिस्टन्स, स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स. बिकम झिरो, देन बिकम झिरो ओनली ऍट इनफायनाईट डिस्टन्स फ्रॉम द अर्थ. म्हणजे गुरुत्वाकर्षणाचे बल अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपातात असल्याने ते बल अत्यंत अंतरावरच शून्य होते. म्हणजे वस्तूला या बलापासून मुक्त होण्यासाठी अनंत अंतरावर जावं लागतं. काय होतं? इन्फायनाईट डिस्टन्स वरती जावं लागतं. दॅट इज द ऑब्जेक्ट विल कम टू रेस्ट ऍट इनफायनाईट डिस्टन्स अँड विल स्टे हिअर. म्हणजे म्हणून वस्तू अनंत अंतरावर जाऊन स्थिर होईल, ठीक आहे, स्टे तिथेच थांबेल. मग फॉर अन ऑब्जेक्ट ऑफ मास एम ऑन द सर्फेस ऑफ द अर्थ, कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी आणि टोटल एनर्जी. इकडे पण इकडे काय दिलंय? पृथ्वीच्या पृष्ठभागावरील आणि इकडे अनंत अंतरावरील, म्हणजे ऍट इन्फायनाईट डिस्टन्स. मग इकडे काय असेल? हाफ एम व्ही स्क्वेअर, कायनेटिक एनर्जी, क्षितिज ऊर्जा, नंतर पोटेन्शियल एनर्जी, सॉरी गतिज ऊर्जा, हाफ एम व्ही स्क्वेअर, पोटेन्शियल एनर्जी, क्षितिज ऊर्जा, मायनस जी कॅपिटल एम, स्मॉल एम अपॉन आर, आणि टोटल एनर्जी म्हणजे कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी, म्हणजे हे आणि हे प्लस. ठीक आहे, हे एस्केप काय घेतलंय तर आपण एस्केप वेलोसिटी बघतो, म्हणून ई एस सी घेतलेलं आहे. इकडे काय होईल? झिरो होईल. नंतर इकडे पोटेन्शियल एनर्जी इन्फायनाईट आहे, म्हणजे अनंत अंतर आहे, म्हणून ही काय होईल? झिरो होईल. आणि त्या दोघांचे ऍडिशन, हे झिरो, हे झिरो प्लस इक्वल टू झिरो. समजलं? आता इकडे ई वन इक्वल टू ई टू, हाफ एम व्ही स्क्वेअर, हा ही क्षितिज ऊर्जा म्हणजे कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी इक्वल टू झिरो, मग व्ही स्क्वेअर इक्वल टू जी एम अपॉन आर, म्हणजे कॅपिटल जी कॅपिटल एम आर, मग व्ही म्हणजे हेच इकडे ठेवलं, हे सगळं इकडे नेलं. ठीक आहे, फक्त हेच इकडे ठेवलं, हे सगळं इकडे नेलं, मग त्याचं आन्सर हे आलं. द स्पेसक्राफ्ट विच आर सेंड टू द मून ऑर अदर प्लॅनेट्स हॅव टू हॅव देअर इनिशियल वेलोसिटी, प्लॅनेट्स हॅव टू हॅव देअर इनिशियल वेलोसिटी इज लार्जर दॅन द एस्केप वेलोसिटी, सो दॅट दे कॅन ओव्हरकम अर्थ ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन अँड कॅन ट्रॅव्हल टू दिस ऑब्जेक्ट. म्हणजे चंद्रावर किंवा दुसऱ्या ग्रहांवर पाठवल्या जाणाऱ्या अवकाशयानांचा आरंभी वेग मुक्ती वेगापेक्षा अधिक असणे आवश्यक असते. ठीक आहे, काय असतं इनिशियल वेलोसिटी? आरंभी वेग काय असतो? मुक्ती वेगापेक्षा अधिक असतो. म्हणजे इनिशियल वेलोसिटी एस्केप वेलोसिटीपेक्षा जास्त असणं गरजेचं आहे, जेणेकरून ती याने पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण पार करून इतर ग्रहांकडे जाऊ शकेल. ठीक आहे, समजलं?